नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलाय। शहरातील पीर बुरान नगरचा तो रहिवासी असल्याचं समजतंय। जिल्हा प्रशासनानं याला दुजोरा दिलाय। सध्या त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। नांदेडकरांसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। इथं आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता कोरोनाचा, मात्र हा पहिला रुग्ण इथं सापडलाय। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी थेट नांदेडवरून फोन लाईनवर आहेत। संतोष, काय सांगाल, नांदेड शहरामध्ये पहिला रुग्ण सापडलेला आहे, काय अधिक माहिती आहे याविषयी? नक्कीच परान, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। गेल्या काही अनेक दिवसांपासून नांदेड जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता आणि एकही रुग्ण कोरोनाचा या ठिकाणी सापडलेला नव्हता। प्रशासनाने देखील त्या पद्धतीने तयारी केली होती, परंतु शहरातील पीर बुरान नगर मधील एका 64 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। काल 9 जणांचे स्वॅब औरंगाबादच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते आणि यापैकी 8 स्वॅब निगेटिव्ह आले आणि जो पीर बुरान नगरचा जो व्यक्ती आहे त्याचा स्वॅब हा पॉझिटिव्ह आलेला आहे। याला जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिलेला आहे। अत्यंत ही धक्कादायक बातमी आहे फराळ, आणि या ठिकाणी प्रशासन आता खडबडून जागे झालेला आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या मीटिंग सुरू झालेली आहे की याच्यावर कशा पद्धतीनं आळा घालता येईल आणि या जे रुग्ण आहे याच्या संपर्कात किती लोक आले होते आणि ह्याची ट्रॅव्हल हिस्ट्री काय हे तपासण्याचं काम आता सध्या सुरू आहे फराळ। निश्चितच संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आतापर्यंत नांदेड जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता, मात्र आता तिथं पहिला रुग्ण सापडलेला आहे, त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालंय।